आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. कलर्स मराठीची मालिका जीव झाला एडापिसामध्ये आपण पाहिलं की शिवादा आता शुद्धीवर आला आहे आणि शिवा शुद्धीवर आल्यामुळे गावामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्याचे चाहते त्याचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत आणि आत्याबाईंनी आता ह्या सिच्युएशनचा फायदा उठवण्यास सुरुवात केली आहे. आत्याबाई शिवाला भेटायला जातात आणि मी तुझ्यासाठी कशी देवाजवळ प्रार्थना केली हे सांगतात. शिवा आत्याबाईंना हे सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याला एक मागणं हवं आहे, त्याला सरकार आणि सोनलचं लग्न नकोय. मात्र आत्याबाई काही ऐकण्याचा प्रयत्न करत नाही. तिकडे घरी शिवाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. शिवाची आई मंगल त्याला ओवाळणार आहे, मात्र सिद्धी येते आणि तिला वाटतं की सिद्धी आता शिवाला ओवाळेल, मात्र असं होत नाही. सिद्धी म्हणते हा मान फक्त आईंचा आहे. शिवाचं घरात स्वागत होतं. दरम्यान या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की शिवावर जो हल्ला झाला होता त्याला सिद्धी देखील जबाबदार आहे असं मंगलला वाटतंय आणि हा संशय आजच्या आज क्लिअर व्हावा असं ती शिवाला म्हणते. आता नरपत चिकने सोबत सिद्धी सुरमारीच्या खेळा दरम्यान काय बोलत होती हे मंगलला ऐकायचं आहे आणि सिद्धी हे शिवाला सांगणार का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला सिद्धी आणि शिवामधील जवळीक वाढण्याचं चिन्ह दिसत आहे. हे सर्व पाहण्यासाठी प्रेक्षक देखील तितकेच उत्सुक आहेत. जीव झाला एडापिसा या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.